व्यवस्थापन अंतर्गत आणि माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह जय सोशल फाउंडेशन आयोजित छत्रपती कृषी 2022 उदयनराजे मित्र समूह आणि जय सोशल फाउंडेशन हे अग्रेसर असतं आणि त्या दृष्टिकोनातूनच आजचं हे कृषी औद्योगिक आणि वाहन प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे, भूमिपूजन संपन्न होत आहे। तर कृषीला ही औद्योगिकाची जोड मिळत आमच्या उदयनराजे भोसले मित्र समूह आणि जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या प्रदर्शन जय फाउंडेशन आणि स्मार्ट एक्सपो इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य असा हा कृषी एक्झिबिशन प्रदर्शनचं 7, 8, 9, 10, 11, 5 दिवसाकरता सगळं या लोकांनी नियोजन केलेलं आहे। मला सर्वांना माहीत आहे की आपला देश, भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्याला जास्तीत जास्त चालना देण्याकरता जे काय उत्पादक आहेत, वेगवेगळे जे काय प्रोडक्ट्सचं उत्पादन करतात, जे बाय प्रोडक्ट्स त्याच्यावरती प्रोसेसिंग जेणेकरून त्यांना एक मार्केटमध्ये स्थान मिळालं पाहिजे, त्यांचं थोडक्यात एक मार्केटिंग म्हणून त्या प्रदर्शनात त्यांनी सागरनी त्यांच्या पत्नी असतील, जे संपूर्ण मित्रमंडळी जे फाउंडेशन स्मार्ट एक्सपो या संपूर्ण आणि अर्थात त्याला महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग याच्या संपूर्ण सहकार्यातून जे हे एक्झिबिशन जे घेतलं आहे याच्या मागची संकल्पना आपण सगळ्यांनी जाणून घेतली पाहिजे की कृषीप्रधान देश म्हणजे आज 80% या देशातले जे काही लोक आहेत हे संपूर्ण डायरेक्टली इनडायरेक्टली शेतीवरती अवलंबून आहे आणि जेवढे म्हणजे आपली बेसिकली आपली भारताची जी इकॉनॉमी आहे ही ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे, आपली काय कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी नाही किंवा बाकी कुठलेही जे काय आपण म्हणतो त्या प्रकारची इकॉनॉमी आहे आणि त्यामुळं होतं तसं की आज 20% जे ग्रामीण भागावरती संपूर्ण ही इकॉनॉमी अवलंबून आहे देशात
20% जे लोक राहतात 15-20% जे असतील मोठ्या शहरामध्ये कॉस्मोपॉलिटन ज्याला आपण शहर म्हणतो तिथं जे राहतात ते सुद्धा संपूर्ण शेतकऱ्यांवरती आणि ह्या संपूर्ण त्यांच्या शेतकऱ्यांवरतीच डिपेंडन्सी ते कसं तर आज त्यांचे प्रोडक्ट्स असते तुम्ही तुमच्या ठिकठिकाणी ट्रॅक्टर्स किंवा जी इक्विपमेंट असतात ते तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग असतात ते सुद्धा त्याचं सगळ्यात मोठं गिरायक म्हणजे शेतकरी त्यांच्यामुळं आज 80% जे पॉप्युलेशन देशात त्याच्याकरता जर आपण बारकाने विचार केला तर अगदी समजा एखादा टूथब्रश जरी त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा मग तुमचं हे साबून असेल तर हे संपूर्ण कुठलंही म्हणजे घड्याळ असेल काही पण असेल कपडे असेल शेवटी गिरायक हे संपूर्ण शेतकरी वर्ग आहे त्यामुळं ह्या देशातला शेतकरी सदन झाला तर हा देश सदन होणार तर हा देश ह्या देशाची मोठ्या प्रमाणात वेगाने प्रगती होणार अनेक जे देश आहेत प्रगत देश जे आहेत जपान असेल म्हणजे फ्रान्स हे देश हे इकडं ह्या संपूर्ण प्रत्येक देशांनी फार पूर्वी म्हणजे जवळपास किती 35 वर्षापूर्वीच किंवा त्याच्यापेक्षा अगोदर यांनी शेतकऱ्यांना स्टेटस दिलं कसलं स्टेटस दिलं तर की शेतकरीसुद्धा जे ॲग्रिकल्चर फार्मिंग ज्याला म्हणतो त्यांना तुम्ही ह्याचं स्टेटस द्या कसलं तर इंडस्ट्रियल स्टेटस द्या एक प्रकारची ती इंडस्ट्रीज आहे. आज मला समजत नाही कित्येक वेळा आम्ही म्हणजे राष्ट्रपती त्यावेळेस राष्ट्रपतींना भेटलो ह्यांना भेटलो त्यांना भेटलो सगळ्यांना निवेदन सादर केलं डॉक्टर आदरणीय वंदनीय उदय मुळीक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं केलं. मला एक समजत नाही की समजा एखादी समजा मी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर समजा घड्याळ असेल समजा घड्याळ असेल गाडी असेल तर माझं ते युनिट असेल तर मी ठरवतो माझं प्रोडक्शन कॉस्ट काय आहे त्याच्यावरती मी माझं प्रॉफिट घेऊन मग ते मला म्हणजे मी ते त्याला प्राईस फिक्स करतो. शेतकरी जो काबाड कष्ट करतो आणि ते संपूर्ण सगळं निसर्गावरती अवलंबून असतं कधी अवेळी पाऊस ढगफुटी ओला किंवा कोरडा दुष्काळ या सगळ्यांना सामोरे त्यांना जायला मग जे बाकीचे त्यांच्या शेतीशी निगडीत जे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना सबसिडी ते ठरवतात ना फर्टिलायझरची किती किंवा जे ट्रॅक्टर्स किंवा इक्विपमेंट जे काय असेल लागणारे उपजारं जे काय अवजारं तर त्यांना हे ते ठरवतात की आपलं आपण किती हे हे करतात ते त्यांचं प्रॉफिट मार्जिन ठेवून ते हे करत असतात. पुन्हा सबसिडी दिली जाते कोणाला त्याच लोकांना वास्तविकरित्या मला सांगा त्यांना सबसिडी द्यायचं कारण काय त्यांचं ते प्रॉफिट घेतात त्यांना मग 30% 35% सबसिडी अशी जवळपास त्यावेळेस आता कदाचित आकडे वाढ झाली असेल त्यावेळेस म्हणजे 10 वर्षापूर्वी 2,00,000 कोटी ही सबसिडी ह्या लोकांना दिली जाते. मी कोणाच्या विरोधात नाही पण ही जर सबसिडी जसं हे प्रगत देशांनी केलं त्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांना त्यांनी त्यांचा मान सन्मान त्यांनी मिळवून दिला कसं तर ती सबसिडी ती त्यांना न देता ती 2,00,000 करोड जे काय जे असेल आता प्राईस एस्केलेशनमुळे जे काय झालं असेल मग त्या ती सबसिडी संपूर्ण त्यांनी काय करायला पाहिजे शासनाने केंद्र असेल किंवा राज्य शासन त्या देशातलं प्रत्येक राज्यांमध्ये काय लागू केलं पाहिजे
फक्त इर्मा योजना लागू केली पाहिजे. ही इर्मा योजना ही संकल्पना अशी आहे की ही जी सबसिडी आहे ती तुम्ही मोठमोठे आता आपल्याकडे इन्शुरन्स एजन्सी आहे मग तिथं तुम्ही ते त्यांच्याकडे ते संपूर्ण ते पैसे ठेवा. त्याला त्या त्या स्टेट गव्हर्नमेंटनी त्याचं हे झालं पाहिजे, काय त्याला म्हणतात, स्टेट गव्हर्नमेंटनी त्याला बॅकअप दिला पाहिजे की काय झालं तर आम्ही त्याला जबाबदार म्हणजे त्याला हमी दिली पाहिजे आणि केंद्र शासनाने. असं झालं तर होतं होणार काय की शेतकरी अडचणीत येणार नाही. जरी काय झालं तर त्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून पैसे मिळणार. आता आणि कुठेही या प्रगत देशामध्ये तुम्ही जाऊन बघा की ती त्या ठिकाणी गेल्यानंतर आहे ना तिथले जे लोक आहेत शेतकरी ते असे जातात. त्याला म्हणतात हे आज आपल्याकडचा एखादा शेतकरी सातबाराचा उतारा घेऊन जातो त्याला त्याच्याकडे डुंकून बघत नाही. का बघत नाही? का तर याच्याकडनं पैसे मिळणं गॅरंटी काय? आज मला सांगा तुम्ही, आज जेव्हा तुम्ही सगळेच लोक भाषणामध्ये असे माईक घेऊन म्हणतात की भारत आपला कृषीप्रधान देश आहे, मग कृषीप्रधान देश जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी त्या कृषीप्रधान देशात जे कृषीवरती अवलंबून आपली इकॉनॉमी असताना म्हणजे शेतकरी वर्ग आहे, नको का त्यांना तळहाताच्या पोटासारखं जपलं पाहिजे? तेच जर हे केलं तर मला सांगा किती देशाचं नुकसान जे लॅक्स ऑफ क्रोअर्समध्ये होतं ते वाचणार कसं? कारण तुम्ही जेव्हा सबसिडी देता 2-3 लाख कोटी काय जे असेल ते देता कोणाला? तुम्ही देता उद्योजकांना, बरोबर. शेतकऱ्यांचं काय? मग परत मग तुम्ही म्हणता की आता काय करायचं, आता ह्यांना तर पैसे दिले पाहिजे, आपलं हे केलं पाहिजे, म्हणजे मग तेव्हा तुम्हाला असं कुठून आणायचे पैसे? लोकांचं म्हणजे शासनाचं केंद्र आणि राज्य शासनान देशातले वेगवेगळ्या राज्यातले त्यांचा डोक्याचा तापच मिटून जाईल. परत दोन लाख तुम्ही ह्यांना देणार उद्योजकांना आणि ह्यांचं नुकसान जे होणार ते समजा 2-3 लाख जे काय कोटी असेल ते आणणार कुठून? बोजा पडणार कोणावरती? सर्वसामान्यावरती जे काम करतात, जे कुठं नोकरीला आहेत, कोण इंडस्ट्री, असं किती दिवस चालणार? नाही, ह्याच्यावरती प्रामुख्याने चर्चा होणं गरजेचं. मी केव्हापासून सांगतो आहे, आता दमलो आता लोक कंटाळले, हे असं झालं तरच हा देश तारून निघणार, नाहीतर भविष्य काळ तुम्ही बघता आता ॲट प्रेझेंट ठिकठिकाणी आपण घर बसल्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण सगळीकडं फायनान्शियल पोझिशन बघतो आहे आपण. जेव्हा जागतिक हे होतं रिसेशन होतं त्यावेळेस आपल्याला कधी काय झळ पोचली नाही आणि तुम्ही ह्या लोकांना जर शेतकऱ्यांना जर त्यांचं ह्या पद्धतीने जर तुम्ही त्यांचं हे जर केलं नाही, निर्णय घेतले नाही तर होणार काय? उद्या कोण कंट्रोल करणार? उपासमारीची वेळ आल्यानंतर तुम्ही कसं कंट्रोल करणार? कायदा सुव्यवस्था, लोकांचे पगार कसे करणार? त्यामुळं हा देश आपला देशापुरतं मी बोलतो मर्यादित, हा देश हा शेतकऱ्यांवरती अवलंबून असणारा संपूर्ण इकॉनॉमी याची प्रत्येकाने नोंद घ्या आणि त्या पद्धतीने ते केलं तर कोट कोट या संपूर्ण लोकांचे जेवढे लोक राहतात देशामध्ये त्यांचा संपूर्ण आशीर्वाद सगळ्यांना लागतो.